नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अथर्व भोसले, तुम्ही पाहत आहात अथर्व भोसले ब्लॉग्स. आजचा हा ब्लॉग असणार आहे रामनवमी उत्सवाबद्दल. तर या रामनवमीला मी गेलो होतो इथल्या जवळच्या एका मंदिरामध्ये. तर इथलं मला जास्त अजून एरियाज माहिती नाही आहेत. सो माझ्या एका फ्रेंडच्या रेफरन्सनं मी गेलेलो. तर ते मंदिर अराउंड 8 to 10 kilometers आहेत, पण मला खूप फिरावं लागलं कारण एक्झॅक्ट रस्ता मला समजत नव्हता. तिथे छान मंदिर होतं. आणि पाहूया हा व्लॉग. तर व्लॉग पाहण्याआधी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, तर तुम्ही ह्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, खाली रेड कलरचं बटन दाबून, आणि सपोर्ट करा चॅनलला. सो पाहूया आपण. आत्ता मी आहे चिंचवडमध्ये. इथे एक गणपती मंदिर आहे आणि एक श्रीरामांचं पण मंदिर आहे. तर आपण जाणार आहे तिकडे आता. पाहूया, मला रस्ता नीट माहीत नाही आहे तरी पण मी आलोय शोधत माझ्या एका मित्राच्या रेफरन्समुळे. पाहूया आपण इथं मंदिर वगैरे. चला तर गणेश मंदिराच्या एंट्रीला तुम्हाला असे शॉप्स दिसतील थोडेफार. तिथून पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला एंट्री आहे मंदिरामध्ये आत जाण्याची. ही जी आहे ती मंदिराची बॅक साईड आहे, जिथून अशा प्रकारचे कलाकृती सादर केले आहेत संपूर्ण मंदिराच्या बाजूने. भरपूर प्रकारची नक्षीकाम आणि माहिती पण सुद्धा दिले की त्या नक्षीमागची स्टोरी नक्की काय आहे, अशा प्रकारचे बोर्ड त्यांनी तिथे लावलेत. हे आहे गणपती मंदिर. इथे आतमध्ये मूर्तीजवळ फोटो काढायला परवानगी नाही, सो तिथे मी कॅमेरा नाही काढला. खूप साऱ्या कथा त्यांनी दिलेत अशा प्रकारच्या नक्षीतून.
हे बघताय तुम्ही हे मी आहे आता मोरया गोसावी गणेश मंदिर जे चिंचवडमध्ये आहे. तर खूप मस्त आहे मंदिर. इथे मी राम मंदिरला आलो होतो, इथे बाजूलाच हे मंदिर आहे. मंदिराचा छोटासा मठ आहे मंदिराच्या बाजूला. आणि इकडे मैदान पण आहे, पाहू शकता मैदान, छोटंसं मैदान आहे. तिथे स्टेज वगैरे आहे, बसा बसायला जागा आहे थोडीशी. खूप छान आहे मंदिर आहे. जर या बाजूला आला तर नक्की आहे इकडे एकदा. तर गणेश मंदिरापासून लेफ्टला आल्यानंतर थोडंसं पुढं येऊन फ्रंट एंट्री आहे श्रीरामांच्या मंदिराची. तर आतमध्ये गेल्यानंतर मी पाहिलं की तिथे थोडं भजन कीर्तनचा सोहळा सुरू होता. तर ॲटलिस्ट संपत झाला होता तो, कारण खूप लेट पोहोचलो होतो मी तिथे. लेफ्ट साईडला इकडे आल्यानंतर इथे मांडव आहेत, त्याच्या जस्ट फ्रंटला तुम्ही जे पाहताय ते मंदिर आहे मोठं. तर त्यांनी इथं सजावट केली आहे, त्यामुळं ते मंदिर पूर्णपणे दिसून नाही येत आहे. पण मी इथं लेफ्टला एक फोटो टाकला आहे, जस्ट ते मंदिर तसं सेम टू सेम दिसतं. मंदिराच्या डाव्या बाजूला खूप मोठी लाईन लागली होती मी ज्यावेळी पोचलो त्यावेळी, सो मला खूप वेळ थांबावं लागलं तिथे. हे बघा इतकी मोठी लाईन तिथे आहे. मला वाटलं होतं की खूप वेळ थांबावं लागेल तिथे, पण खूप फास्ट सोडत होते ते पुढं पुढं. सो ॲटलिस्ट 10 मिनिटात मला तिथे पोचलो मी. मंदिराच्या लेफ्ट साईडून छोटासा रस्ता आहे, तिथून एंट्री केली होती त्यांनी मंदिरामध्ये जाण्यासाठी. आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी केली होती. सेंटरला ते कोणाला जाऊन देत नव्हते फोटो वगैरे काढण्यासाठी. सो मी तेथील एका मुलाला सांगून थोडेसे व्हिडिओज काढून घेतले. खूप छान वाटलं रामनवमी दिवशी मला तिथे जाऊन, कारण इथे जवळपास जिथे मी राहतो तिथे कुठंच राम मंदिर नाही आहे. सो तिकडे जावं लागलं मला. खूप छान वातावरण होतं तिथे. तर हे जे आहे ते हनुमान मंदिर आहे, जे जिथून मी लाईनला उभारलो होतो जस्ट तिथेच होतं ते. पण मी म्हणले तिकडे जाता जाता जायचं.